नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक यूट्यूब चॅनल मित्र हो आज आपण पाहूया इयत्ता आठवीच्या वर्गासाठी इतिहास विषयाची घटक चाचणी यामध्ये प्रश्न एक अ पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली याचे उत्तर आहे पर्याय क दक्षिण आफ्रिका दोन धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले याचे उत्तर आहे पर्याय ब सरोजिनी नायडू ब प्रश्न विचारलेला आहे योग्य जोड्या जुळवा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉक आणि याचं ब गटामध्ये उत्तर आहे पर्याय दोन नेताजी सुभाषचंद्र बोस दोन तुफान सेना याचं ब गटामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जी डी उर्फ बापू लाड प्रश्न दुसरा विचारलेला आहे खालील कृती सोडवा पहा एक सविनय कायदेवंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा आणि एक दिलेला आहे बारा मार्च एकोणीसशे तीस मित्र हो मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी साबरमती आश्रमातून निघाले सहा एप्रिल एकोणीसशे तीस मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला पुढे तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस पेशावर येते सत्याग्रह पुढे चार मे एकोणीसशे दिलेला घटक आहे गांधीजींना अटक आणि सहा मे एकोणीसशे सोलापूरचा हरताळ दुसरी कृती विचारलेली आहे महात्मा गांधींचे प्रारंभीचे लढे चार आहेत एक चंपारण्य सत्याग्रह दोन खेडा सत्याग्रह तीन आफ्रिकेतील सत्याग्रह चार साराबंदीची चळवळ पुढे प्रश्न दोन ब दोन ते तीन वाक्यात उत्तरे हा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे काय घेतली पहा महात्मा गांधी आणि हॉईस रॉय आयरविन यांच्यामध्ये समझोता करार झाला ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धती स्वीकारण्याची हमी दिली त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे दुसरा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली पहा स्वराज्य पक्षाची स्थापना ही राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी कायदे मंडळात प्रवेश करून सरकारची अडवणूक करण्यासाठी स्थापना केली पुढे प्रश्न तीन अ पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा यामध्ये एक कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते याचं उत्तर आहे पर्याय अ कायदे मंडळ दोन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतात याचं उत्तर आहे पर्याय ब राष्ट्रपती पुढे ब विचारलेला आहे खालील कृती सोडवा त्यामध्ये एक न्यायमंडळाची रचना तीन प्रकारात आहे एक सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख सर न्यायाधीश असतो उच्च न्यायालयाचा प्रमुख उच्च न्यायाधीश असतो तर जिल्हा न्यायालयाचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दोन सभागृह कार्यकाल आणि सदस्य संख्या विधानसभा याचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो तर यामधील सदस्य संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी असते थे। विधानपरिषद याचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो तर याची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर इतकी असते धन्यवाद